नाही नाही, तुम्ही हे राजकीय वैर म्हणताय, हे राजकीय वैर वैर वगैरे नसतं, ही संकल्पना काढून टाका. कारण महाराष्ट्रातल्या वरच्या समजा भारतातल्या एका सभागृहाचा एक लोकप्रतिनिधी आहे, महाराष्ट्रातल्या सभागृहाचा एक लोकप्रतिनिधी आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, त्या ठिकाणी धर्म जात मत भेद पक्ष सगळं विरहित आपण एकत्र आलो. आणि तुम्ही बघितलं असेल, तुमची संकल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती समिती, जयंतीची समिती तुम्ही नेमली, आणि मध्यवर्ती समितीत ना त्याच्यातल्या सर्व पक्षीय सर्व धर्मीय एकत्र आपण ती जयंती साजरी करतोय. त्याच्यामुळे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्राची ती परंपरा आहे, त्या परंपरेनुसार आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि ती जयंती आपण साजरी करतो. ह्याच्यामध्ये वेगळा अर्थ काढायची काय गरज नाही. आपल्याकडे एफिडेविट दिलेला असं समजतो ते ह्याच्यावरती भाष्य आमचे पक्षाचे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपकजी केसरकर. हे सर, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदेपेक्षा आपल्याला जास्त टार्गेट केलं, परंडावरती प्रमाण लक्ष केलं, त्यात आदित्य ठाकरे पण होते, आता शिवसेना आपली आहे. नो कॉमेंट. टार्गेट वगैरे मला कोणी कोरोनाच्या काळामध्ये आशा वर्कर्स होती किंवा डॉक्टर्स होते, त्यासाठी आपण नेमका दिलासा देणार निर्णय कुठला निर्णय असणार हे तुम्हाला दिसेलच. तो निर्णय तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही, तो कागदावरती आहे, ज्या दिवशी मंजुरी होईल त्यावेळेस तुम्हाला दिसेलच, तुमच्याच माध्यमातून जनतेपुढे येईल तो. सर, चिन्ह आणि नावासाठी 2000 कोटीचा सौदा झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं, त्यांनाच विचारा ना. सर, तुम्ही राज्यात एक पहिला आदर्श घालून दिला का की भाजपची आणि तुमची युती, तर आता आज हातात हात घेतलेला परत त्याचा राज्यात प्रयोग होईल ते काय सांगू. मग म्हणून सांगितलं, ते माझ्या पक्षाचे प्रवक्ते दीपकजी केसरकर ह्याच्यावरती भाष्य करतात.